लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणातील सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देऊ. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, सहावी चेतना. ही सहावी चेतना नक्की काय आहे याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. त्याचं महत्त्व काय आणि आमच्या जीवनात ते काय कार्य करीते, आम्हाला ती सहावी चेतना कशी प्राप्त होऊ शकते आणि सहाव्या चेतनेद्वारे आमच्या जीवनात काय गोष्ट घडू शकते, या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आम्ही यामध्ये करणार आहोत. म्हणून आपणातील सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश तुम्ही सर्व जणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन, आमचे नवीन नवीन येणारे असे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय जो विश्वासणाऱ्यांचा अध्याय आहे, अर्थात विश्वासाचे महान हिरो यांचा हा अध्याय आहे. एक वचनापासून मी वचन 7 पर्यंत वाचत आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वासाने हाबिलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेनी करून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्याप बोलत आहे. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे आणि विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नुहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. आमेन. प्रभू वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो. आमेन. देवाने मनुष्याला ज्या वेळेला निर्माण केले तेव्हा तीन भागामध्ये मनुष्याला बनविलेले आहे, शरीर, आत्मा आणि प्राण म्हणजे सोल. आणि आमच्या शरीराला 5 इंद्रिये आहेत, अर्थात आम्ही पाहू शकतो, वास घेऊ शकतो, बोलू शकतो, चव घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो, ऐकू शकतो. अर्थात हे 5 इंद्रिय आम्हाला देवाकडून वरदान म्हणून देण्यात आलेले आहे. आम्ही सर्व मनुष्य या इंद्रियासह या जगात जन्मतो. या इंद्रियापैकी एकही इंद्रिय जर निष्क्रिय झाले ना तर आम्हाला सामान्य जीवन जगणे अवघड होते. म्हणजे या 5 इंद्रियाशिवाय आमचे जीवन चालू शकत नाही. आमचा मेंदू या अवयवाद्वारे सिग्नल घेतो व सभोवती काय चाललेले आहे ते कळवितो. जर या 5 इंद्रियातील एक जरी इंद्रिय आम्ही गमावले तर आमचा संबंध जणू या जगाशी तुटतो आणि त्यामुळे आमचा समतोल बिघडतो. अर्थात त्या इंद्रियाचे आमच्याकडे असणे किती आवश्यक आहे आणि त्याचा उपयोग किती महत्त्वाचा आहे हे आम्ही समजतो. या इंद्रियाच्या वरदानाबद्दल सर्व समर्थ देवाला धन्यवाद असो. परंतु ही इंद्रिये नक्की कशाला शरण जातात त्यावर आमचे जीवन नियंत्रित होत असते. अर्थात ही आमची इंद्रिये कशाच्या स्वाधीन होतात तदनुसार जीवनात आमच्यावर वर्चस्व केले जाते, सत्ता गाजविली जाते.
ही गोष्ट आम्हाला समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. मनुष्य ज्या वेळेला पापात पडला त्यावेळेला पापाचं राज्य पापाचं वर्चस्व मानवी जीवनावर सुरू झालं आणि त्यावेळेला आमचे हे शरीराचे पाचही इंद्रिय हे पापाची गुलामगिरी करू लागले. पापाने मनुष्यावर मनुष्याच्या इंद्रियांवर राज्य करण्यास सुरुवात केली. आपल्या इंद्रियाच्या भूकेनुसार मनुष्य पतित होऊन तो गुलाम बनला आणि म्हणूनच या जगात आम्ही पाहत आहोत की अनेक व्यसन मनुष्याला जडली. अर्थात हे संपूर्ण जग दृश्य आणि अदृश्य गोष्टींनी भरलेले आहे. आम्ही या पृथ्वीवर पृथ्वीवरील अयमात जेथे मनुष्य वास करीतो ते जग आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू शकतो अनुभवू शकतो. पण या डोळ्याच्या पलीकडे एक दुसरं जग आहे जे आत्म्याचं जग आहे आणि त्यामध्ये दुष्ट आत्मे आहेत. सैतान आहे आणि अर्थात सैतान दुष्ट आत्मे मनुष्यांच्या पाचही इंद्रियांना नियंत्रित करीतात, लबाडी करण्यास लावतात. ही पाचही इंद्रिय पापाचे गुलाम बनलेले आहेत. ही इंद्रिये आमचे मार्गदर्शक नाही आहेत, हे दिशा दाखवू शकत नाही. ती फक्त भौतिक गोष्टींशी ज्या दृश्य दिसतात त्यांच्याशीच संपर्क साधू शकतात. हा आहे शारीरिक मनुष्य ज्याला ऐहिक मनुष्य म्हटलेला आहे. आज मी आपणाशी या पाच इंद्रियाच्या पलीकडे एक सहावं इंद्रिय आहे ज्याला आम्ही सर्वजण सहावं इंद्रिय म्हणजे सहावी चेतना म्हणून संबोधतो. त्या विषयावर मी आज आपणा सर्वांबरोबर बोलू इच्छित आहे. या विश्व निर्माणकर्त्या देवाशी पापी मनुष्यांचा व्यक्तिगत समेट झाल्याशिवाय कोणाही व्यक्तीला पापमोचन लाभू शकत नाही. परंतु या पृथ्वीवर काही व्यक्ती आहेत ज्यांचा समेट प्रत्यक्षात विश्व निर्माणकर्त्या जिवंत देवाशी झाल्या कारणाने त्यांना त्या देवाकडून सहावी चेतना ही वरदान म्हणून प्राप्त झालेली आहे आणि ते व्यक्ती फक्त खरे ख्रिस्ती व्यक्ती आहेत. अर्थात मी असे का म्हणतोय हे तुम्हाला पुढे कळेल. या ख्रिस्ती व्यक्तींनाच हे इंद्रिय प्राप्त झालेले आहे देवाच्या कृपेने. अर्थात शरीरापासून शरीराचा जन्म होतो तेव्हा मनुष्य जन्म पावतो पाच इंद्रियासह. अगदी तसेच मनुष्यामध्ये नवा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो तेव्हा देवापासून तो व्यक्ती जन्मतो. अर्थात पवित्र आत्म्यापासून त्याचा नवा जन्म होतो, दुसरा जन्म होतो, तेव्हा त्या व्यक्तीला देवाकडून ती सहावी चेतना प्राप्त होते. हे देवाकडून प्राप्त होणारं सर्वोत्कृष्ट इंद्रिय आहे. सहावी चेतना ही आमच्या सोलचं इंद्रिय आहे, चेतना आहे. लुकृषी वर्तमान 11:11-13 वचन मी आपण पुढे वाचत आहे. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल आणि अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. प्रियजन हो, पवित्र आत्मा ही देवापासून प्राप्त होणारी सहावी चेतना आहे आणि देव आम्हा सर्व मनुष्यांना पवित्र आत्मा विशेष करून देऊ इच्छितो. कारण त्या सहाव्या चेतनेमध्ये काय आहे हे देव जाणतो. सहावी चेतना म्हणजे काय? सहावी चेतना म्हणजे विश्वास करण्याचे अद्भुत आणि एक दैवी इंद्रिय आहे. हे आम्हाला चालविते, आमचे मार्गदर्शन करीते. हे सर्व इंद्रियांपेक्षा उच्च दर्जाचे आहे. अर्थात माझे म्हणणे येते हे नाहीये की हे सहावे इंद्रिय मिळाल्याने पाच इंद्रिये काही चांगली नाही, तसे नाही. परंतु ही पाच इंद्रिये जेव्हा देवाविरुद्ध लबाडी करीतात तेव्हा ती देवाच्या नियमाविरुद्ध जातात. हा ऐहिक मनुष्य आहे. सहावे इंद्रिय हे लबाडी करू शकत नाही. हे सर्वोत्कृष्ट ज्ञानेंद्रिय म्हणजे देवाने दिलेला पवित्र आत्मा आहे. देवाचा विश्वास जो आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही आमची पाचही ज्ञानेंद्रिय या सहाव्या ज्ञानेंद्रियाच्या स्वाधीन जेव्हा आम्ही करीतो तेव्हा सहावी चेतना मार्ग दाखवू शकतात, पाचही इंद्रियांना नियंत्रित करू शकतात. तेव्हाच मनुष्य आध्यात्मिक बनतो. हा आध्यात्मिक मनुष्य फारच उच्च आहे शारीरिक मनुष्यांपेक्षा. मत्ती कृष्ण वर्तमान 13:13-16 वाचत आहे.
यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्याने बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही, ते ऐकत असता ऐकत नाही व त्यांना समजत ही नाही. सहावी चेतना नसणाऱ्या व्यक्ती बद्दल येशू ख्रिस्त बोलत आहे. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही. काय येथे आम्ही इंद्रिय पाहत आहोत ना, आमच्या शारीरिक 5 चेतना पाहत आहोत ना, परंतु आम्हाला आढळत आहेत ते आम्हाला मदत करीत नाहीत, कारण या लोकांचे अंतकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात, त्यांनी आपले डोळे मिटवून घेतले आहे, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये, मी त्यांना बरे करू नये. अर्थात हे सहावे इंद्रिय आम्हाला अशी काही कृती करण्यास लावतात ज्याचा विचार 5 इंद्रियांनी कधी केलाच नाही. परंतु या सहाव्या इंद्रियांना तो सैतान, तो दुरात्मा स्पर्शही करू शकत नाही. ते त्याच्या हाताबाहेर आहे, कारण हे देवापासून असून फारच महान असे हे ज्ञानेंद्रिय आहे. ही सहावी चेतना एवढी महत्वाची आहे. प्रियजन हो, हे 5 इंद्रिय जे आहेत आमच्या शरीरातील, या 6व्या इंद्रियावर कधीच सत्ता किंवा वर्चस्व करू शकत नाहीत. त्यांना ते करता येणे अशक्य आहे. उलट 6वी चेतना ही 5 इंद्रियांवर वर्चस्व करते. ही 6वी चेतना मानवी भावनेच्या पलीकडे आहे. या 6वी चेतनाची खासियत ही आहे की ही चेतना आम्हाला देवाच्या प्रत्येक शब्दांवर, वचनांवर विश्वास करण्यास लावतात. कारण या 6व्या चेतनेचे कामच हे आहे, ते अशा गोष्टीवर विश्वास करण्यास लावते जे आम्ही डोळ्यांनी कधी पाहिलेले नाही, आम्ही चव घेतली नाही, अनुभवलेलं नाही, ऐकलेही नाही. ते देव काय म्हणतो ते 6वी चेतना स्वीकारते, आम्हाकडे देवाचे वचन देते व मग इतर सर्व गोष्टींविरुद्ध चालण्यास आम्हाला प्रवृत्त करते. परंतु देवाच्या वचनाविरुद्ध जाऊ देत नाही, हाच तो विश्वास आहे. हे कार्य विश्वास करते. करिंथकरास दुसरे पत्र याचा 4:13 वचन म्हणते, मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा, तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. 6वी चेतना जो विश्वास आहे, आणि हा विश्वास विश्वासाच्या आत्म्याकडून मिळतो, म्हणजे पवित्र आत्म्याकडून मिळतो. पवित्र आत्मा ही आम्हाला 6वी चेतना देतो. अर्थात आम्हाला प्रश्न पडतो, 6वी चेतना देवाने आम्हाला का बरी दिली असावी? ती यासाठी दिलेली आहे की जे 5 इंद्रिय आमच्यामध्ये आहेत, जे देवाच्या वचनांना नाकारतात, त्यांना 6व्या चेतनेपुढे, त्यांना देवापुढे झुकवावे. म्हणून ही 6वी चेतना मनुष्यांना खरे आध्यात्मिक व्यक्ती बनवितात. करिंथकरास दुसरे पत्र याचा 10:3-5 वचन मी आपणापुढे वाचत आहे. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो, कारण आमच्या युद्धांची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीन दोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क, वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. अर्थात मनुष्याचे नवीकरण केले जाते तेव्हा त्याचा नव्याने जन्म होतो, तो नवी सृष्टी बनतो. तेव्हा ही 6वी चेतना त्याचा ताबा घेते व त्याला उचलून अशा बिंदू जवळ पोहोचविते जेथे त्याच्याकडे गोष्टीवर विश्वास ठेवण्याची कुवत मिळते, जे त्याने नैसर्गिक डोळ्याने पाहिलेले नसते, ऐकलेलेही नसते व समजलेलेही नसते. ते ती व्यक्ती विश्वासाने पाहू लागते. हे आहे सर्वोत्कृष्ट ज्ञानेंद्रिय, 6वी चेतना. कारण आम्ही 6व्या चेतनेद्वारे चालू लागतो, आम्ही 6व्या चेतनेद्वारे बोलू लागतो, आम्ही 6व्या चेतनेद्वारे जगू लागतो. हे किती अद्भुत आहे आणि किती सोपे आहे समजून घेण्यास आणि विश्वासही करण्यास. परंतु तुम्ही ते तिथपर्यंत समजू शकत नाही जिथपर्यंत तुमचे पवित्र आत्म्याकडून नवीकरण होत नाही. 6व्या चेतनेद्वारे प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तींचे कौतुक आम्हाला इब्री लोकास पत्र याच्या 11व्या अध्यायात आढळते, की त्या विश्वासाच्या हिरोंनी काय केले, त्यांना काय घडले, त्यांना काय अनुभव आला, त्यांनी काय काय केले. अर्थात त्यांनी अशा गोष्टी केल्या ज्या त्यांनी कधीही कल्पिल्याही नव्हत्या.
याविषयीचं वर्णन इब्री लोकास पत्र याच्या 11 अध्यायात आम्हाला आढळते. करंथीकरास पहिले पत्र याचा 12 अध्याय याचा 3 वचनातला शेवटचा भाग मी वाचत आहे. पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. येशू हा प्रभू आहे हे मानवी ज्ञानाने आम्ही समजू शकत नाही. जसं येशूने आपल्या शिष्यांना प्रश्न केला होता की लोक मला काय म्हणून म्हणतात, त्यांनी पुष्कळ उत्तरे दिली, तेव्हा पेत्रच फक्त उभा राहून म्हणाला की तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्ताने तत्क्षणी त्याला सांगितले की हे तुला पित्याकडून प्रकट करण्यात आले. अर्थात पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्याशिवाय येशू हा ख्रिस्त आणि प्रभू आहे असे कोणीही बोलू शकत नाही. गलतीकरस पत्र याचा 2 अध्याय याचा 20 वचन म्हणते, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. संत पौलाची ही साक्ष आहे, जो एकेकाळी मंडळीचा फार पराकाष्ठेने छळ करीत होता आणि लोकांना छळून फुत्कार टाकीत होता. यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. पहा, हा विश्वास त्याला प्राप्त झाला पौलाला. जो पौलाला ज्या वेळेला 6 चेतना प्राप्त झाली त्यावेळेला पौलाला त्या 6 चेतनेने हे नेतृत्व करून देवाच्या मार्गात उभे केले. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. त्याचे डोळे उघडले, 6 चेतना प्राप्त होतास त्याचं जीवन बदलून गेले. त्याला आपले जीवन जगण्याचा अर्थ काय आहे याचे प्रकाशन देवाकडून प्राप्त झाले. करंथीकरास पहिले पत्र 2 अध्याय याचं वचन 8 पासून मी वाचत आहे, ते या युगांतील अधिकारांतील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. प्रियजन हो, येशू ख्रिस्त कोण आहे हे जग ओळखू शकला नाही. योहानाच्या पहिल्या अध्यायात दिलेला आहे की त्यानेच जग निर्माण केले आणि तो या जगात आला, परंतु त्याला कोणीच ओळखले नाही. येशूला कोणी ओळखले? ज्यांच्याकडे 6 चेतना होती तेच मात्र येशूला ओळखू शकले. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही आणि माणसांच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. प्रियजन हो, देवाने त्याच्यावर जे प्रीती करीतात त्यांच्यासाठी गोष्टी सिद्ध करून ठेवल्या आहेत, ज्या डोळ्यांनी पाहिल्या नाहीत, कानांनी ऐकल्या नाहीत आणि माणसांनी अनुभवलेल्याही नाहीत. मानवी ज्ञान, कौशल्य, बुद्धी, विचार, मानवी शास्त्राचा पुष्कळ अभ्यास या जगामध्ये आम्हाला दिसतो, परंतु या सर्वांना मर्यादा आहे. ज्याच्याकडे आपल्या स्वतःचे बौद्धिक विचार आहेत तो मनुष्य म्हणून विचार करू शकतो, मनुष्य म्हणून पाहू शकतो, मनुष्य म्हणून समज त्याला मिळते, मनुष्य म्हणून तो ऐकू शकतो. जसा मनुष्य नश्वर आहे आणि अपूर्ण आहे, तसे सर्व मनुष्यांतून उत्पन्न झालेले सर्व काही नश्वर आणि अपूर्ण आहे. या जगात तर मानव निर्मित धर्म संकल्पना ही विविध धर्म व विश्वासाला आध्यात्मिक मानतात, परंतु ते सर्व ज्ञान 5 इंद्रियांतून आलेले आहे. ते फक्त नैतिक मूल्यांपर्यंतच सीमित असते, तिचा स्पर्श मानवी आत्म्यांना होत सुद्धा नाही. या कारणामुळे मानवी जीवनाचे परिवर्तन होत नाही, कारण परम सत्याचा उगम प्रत्यक्ष 6 चेतनेतूनच मानवांना होतो. ही 6 चेतना आम्हाला खात्री लायक पटवून देते की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. करंथीकरास पहिले पत्र याचा 2 अध्याय याचं 11-12 वचन मी आपण पुढे वाचत आहे, मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. आज या संपूर्ण जगात पृथ्वीच्या पाठीवर जे ज्ञानाद्वारे आम्ही शिकत आलो आहो, जे आम्ही नैसर्गिक जगात शिकतो ते सर्व 5 इंद्रियाच्या मर्यादेत असते, परंतु जेव्हा 6 चेतना आम्हाला प्राप्त होते तेव्हा ते आमच्यातून सर्व तर्क वितर्क घालवून देते व तर्काच्या वर उचलते, व ती 6 चेतना आम्हाला ते विश्वास करण्यास लावते जे आम्ही पाहिलेलं नाही, चव घेतलेली नाही, अनुभवलेलं नाही, आम्ही ऐकलेही नाही. ते आमच्याशी
काहीतरी असे करते तेव्हा आम्ही म्हणू लागतो येशू हा ख्रिस्त आहे, कारण आम्ही त्याचे साक्षीदार बनतो। अर्थात हा अद्भुत अनुभव मिळतो जो खात्री देतो येथे मानवी ज्ञानाने जे शिकलो नाही ते आम्हाला तो शिकवितो। प्रियजन हो, या बायबल मध्ये आम्हाला एक रक्तस्त्रावी स्त्री आढळते जी 12 वर्षापासून रक्तस्त्रावाने आजारी होती। अर्थात स्त्रियांना जो रक्तस्त्रावाचा जो आजार असतो त्यांतून शरीरांतून सर्व हिमोग्लोबिन निघून गेलेले असते, अर्थात शरीरामध्ये काहीही ताकद राहत नसते, आणि अशी ही स्त्री अतिशय दुर्बल झाली होती। आणि आम्ही पाहत आहोत या तिच्या रक्तस्त्रावाच्या आजारामुळे तिने खूप वैद्य शोधले होते, परंतु आता तिच्याकडचे सगळे पैसे समाप्त झाले होते आणि तिचा रोग बळावला होता। या कारणाने तिला आरोग्याची फार गरज होती आणि अशा वेळेला तिने येशूविषयी ऐकले। आणि आम्ही काय पाहतो, लुकृष सुवर्तमान याचा 8:43 म्हणते, तेव्हा 12 वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्त्राव थांबला। पण येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी लोकसमुदाय आम्हाला दाटी करून चेंगरीत आहे, पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे। मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरिता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले। कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल। प्रियजनो, इथे काय गोष्ट घडलेली आहे? हा विश्वास तिला कुठून आला? हा कोणी शिकविलेला नाहीये, हा 6व्या चेतनेतून निर्माण झाला। अर्थात 6व्या चेतनेने या स्त्रीच्या जीवनामध्ये कार्य केलेले आहे, एक विश्वास निर्माण केलेला आहे जो सामान्य व्यक्तीमध्ये आढळत नाही, हा देवाकडून तिला प्राप्त झाला। ही 6वी चेतना होती ज्याद्वारे तिला एक अशी गोष्ट दिसली जी कोणीही अजून पाहिली नव्हती। 12 वर्षे तिने आपला पैसा खर्च केला होता तेव्हा तिला हे मिळाले नव्हते। ही 6वी चेतना देवाद्वारे तिला मिळालेली महान कृपा होती, याद्वारेच ती पूर्णपणे बरी झाली। काय गोष्ट घडली? तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली। कैक वेळेला आम्ही असा अनुभव घेतो की कैक लोक देवाकडून आरोग्याचे दान पावत नाहीत, अर्थात ते बरे होत नाहीत, कारण ते पृथ्वीवरील इंद्रियजन्य बौद्धिक कल्पनेच्या द्वारे देवाकडून प्राप्त करू इच्छितात। 6वी चेतना त्या व्यक्तींना देवाच्या वचनावर विश्वास करण्यास सांगते। 6वी चेतना मिळालेला व्यक्ती कबुली देऊ लागतो, मला बरे वाटत आहे, मी बरा होत आहे, कारण देवाने सांगितले आहे। मग सर्व प्रश्न समाप्त झाले आहेत, आमेन। 6वी चेतना फक्त देवाच्या वचनावर मनुष्यांना भरविते आणि ते सरळ पुढे जाते, प्रत्यक्ष देवाच्या उरा जवळ आम्हाला घेऊन जाते। प्रियजन हो, जेव्हा तुमच्यासाठी आरोग्य मिळावे म्हणून देवाच्या सेवकाकडून प्रार्थना केली जाते, मग तो आजार व्याधी किंवा समस्या कोणतीही असो, तुम्ही प्रार्थनेनंतर निघून जाता तेव्हा तुमच्यातील तो शारीरिक मनुष्य बोलू लागतो, अजून काही बरे वाटत नाहीये ना, पहिल्यापेक्षा काही फरक वाटत नाहीये ना। परंतु 6वी चेतना पुढे येते व म्हणते, हे खोटे आहे, माझ्यासाठी प्रार्थना केली गेली आहे व बस, प्रभूने मला बरे केले आहे, आमेन। प्रियजनो, ही 6वी चेतना काय आहे? हा देवाचा भाग आहे जो आमच्यात येतो तेव्हा आम्हाला ते सर्वोत्कृष्ट चेतना देतो। योहान कृष्णवर्तमान याच्या 11व्या अध्यायात आम्हाला आढळते की लाजर हा मरण पावलेला आहे आणि त्याला पुरून 4 दिवस झालेले आहेत। आणि येशू ख्रिस्त बेथानी या ठिकाणी मार्था आणि मरिया लाजरचे बहिणी यांना भेटण्यास आलेला आहे। आणि त्यावेळेला काय गोष्ट घडलेली आहे, 22:27 मी वाचत आहे, तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे, मार्था येशूला हे म्हणत आहे। येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल। मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे।
येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. येशू ख्रिस्त यांनी आपल्या स्वतःची ओळख मार्थेला दिली की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. अद्भुत कार्य या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. मार्थेला येशूने म्हटले की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. लाजर मेलेले 4 दिवस झाले होते आणि त्याला पुरण्यात आले होते. तेथून आम्ही पाहतो की या 6व्या चेतनेच्या द्वारे लाजर उठविला गेलेला आहे. 6वी चेतना मनुष्यांना मृत्यूवर विजय देते, आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आम्ही 6व्या चेतनेद्वारे जगू लागतो. या 6व्या चेतनेद्वारे मरतोही व ती 6वी चेतना आम्हाला मृत्यूतूनही उठविते. म्हणूनच ही सर्वोत्कृष्ट चेतना आहे. ही 6वी चेतना फक्त आध्यात्मिक बनलेल्या व्यक्तीमध्येच आहे, ही एक व्यक्तीमध्ये नसते. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळलं? कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.